क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आयोजन समिती चंद्रपूर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ नागिनाबाग चंद्रपूर, नागिनाबाग माळी समाज युवा मंच चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा व प्रबोधन मेळावा 1-3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौक पटांगण सवारी बंगला नागिनाबाग चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला आहे. यानिमित्त चंद्रपूर शहरातून जटपुरा गेट ते गांधी चौक, गांधी चौक ते नगीना बाग इथपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत महिला, पुरुष, विद्यार्थी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेत शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली गेली. शोभायात्रेनंतर सवारी बंगला येथे प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, ओबीसी नेते, चंद्रपूर वनी आर्नी लोकसभा 2024 निवडणुकीत बहुजनाचे प्रतिनिधी राजेश बेले यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नागिनाबाग सवारी बंगला येथे असलेल्या फुले दाम्पत्याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजेश बेले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे स्मरण केले. त्यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले या एक महान क्रांतिकारी आणि समाजसुधारक होत्या. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजात त्यांचे स्थान उंचावण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा निघालेली आहे. आयोजक माळी समाज बांधव यांच्या मार्फत हे आयोजन केलेलं आहे. सावित्रीबाई नसती ते मुले शिकले नसते, परंतु संपूर्ण भारतामध्ये शिक्षणाचा व्यापार होऊन राहिलेला आहे. सावित्रीबाई फुले या जयंतीनिमित्त सरकारला आमची मागणी आहे की जे शासकीय शाळा आहे, सरकारी शाळा आहे, त्या पुनर्जीवित करून त्याला योग्यरित्या चालू करण्यात यावे व तिथे योग्यरित्या शिक्षक भरती करण्यात यावे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आम्ही सर्व समाज बांधव, बहुजन समाज बांधव एकत्रित झालेलो आहोत आणि अशाच प्रकारे समोर भविष्यात सावित्रीबाई फुले यांच्या मार्फत आम्ही जनजागृती अभियान चालवत राहू.